अबप गुरुवर्य तुळशीराम महाराज सरकटे आज यांच्या हस्ते पिंपरी पेंढारा येथील सर्वोदय ग्रामीण पतसंस्था यांची आज दिवाळी भेटवस्तू वाटप करण्यात आली. यावेळी सर्व संचालक मंडळ असतील, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, गावचे उपसरपंच अमोल शेठ वंडेकर, माजी उपसरपंच रोहिदास शेठ वेठेकर व इतरही मान्यवर उपस्थित होते. सरकटे महाराज यावेळी बोलताना बोलले की सर्वोदयचा पतसंस्थेचा कारभार चांगला असल्या कारणाने चांगले उत्पन्न पतसंस्थेला मिळते व पतसंस्था ही चांगल्या पद्धतीने चालते. सर्व मंगल मंगले श्री सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज पुण्य पवित्र रविवार, खंडेश्वर भगवंताचा उपासनेचा दिवस आणि या निमित्ताने आपली जी काही तत्संस्था काही नाही, दरवर्षाप्रमाणे आपण दिवाळी वाटप करतो. संस्था अतिशय चांगल्या प्रकारे चाललेली आहे. चेअरमन, व्हाईस चेअरमन जेवढं संचालक मंडळ एका विचाराने काम करीत असल्यामुळं दिवसेंदिवस दिवसेंदिवस पाहिलं तर इवले शे रोप लावले ज्वारी, छोटासा या ठिकाणी रोपटं लावल्या जावं, होता 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 भरपूर अशा प्रकारे आपल्या संस्थेची प्रगती झाली. इतर ठिकाणी आम्ही पाहतो की जवळजवळ जेव्हा जेव्हा आपल्याला भरपूर नफा होतो तेव्हा आपण जवळजवळ एवढं मोठं वाटप केलं. मला आठवतं कधी काळी एक वर्ष मला वाटतं घड्याळांचं वाटप केलं होतं. घड्याळ वाटप करणं त्याच्यानंतर पुन्हा दरवर्षी काही ना काहीतरी असतंच, परंतु मला वाटतं 2 वर्षापूर्वी पूर्ण तेलाचा डबा, एवढं मोठं वाटप आपल्या परिसरात तालुक्यात जेवढ्या संस्था आहे या संस्थेने एकाने सुद्धा कधी वाटप केलेलं पाहायला मिळत नाही. फार झालं तर किलो किलोच्या पुड्या किंवा इतर थोडासा काढा दिवाळी भेट दिल्या जातात, परंतु एवढं मोठं वाटप नेहमी आपली संस्था आजपर्यंत करत आली. तर कोणतं इतरही सुद्धा इतर जो काही बाकीचा खर्च राहतो तोही खर्च या संस्थेचा मला तरी वाटतं अतिशय माफक आहे. नाहीतर काही संस्था मी पाहतो की चेअरमन असेल किंवा स्वतःच्या नावागावा करता लावलेले जे बोर्ड आहेत ते बोर्डसुद्धा का तर संस्थेच्या नफ्यातून लावल्या जातात, परंतु आपली संस्था अतिशय चांगल्या प्रकारे असल्यामुळं जास्तीत जास्त का तर सभासदांना काहीतरी देता यावं या माध्यमातून कादंबरी अट्टहास आपण करत आलेलो आहोत. खरोखरच संस्था जी आपली आहे ही दिवसेंदिवस शुक्लेंदुवत वृद्धिंगत होत आहे. याचं मलाही सार्थ अनुभव वर्षातून कधीतरी 1-2 वेळा तरी दशक्रियेला आल्यानंतर म्हणा किंवा काही उत्सवाच्या निमित्ताने आलं म्हणजे संस्थेत जावं, थोडा वेळ बसावं, एकंदरीत खूप अशा प्रकारचे आपण सभासदाने ग्रामस्थ एक विचाराने कादर करत असल्यामुळं आणि संस्थेमध्ये परस्परांबद्दल प्रेम असावं. भगवानसुद्धा गीतेमध्ये सांगतात अर्जुना, एखाद्या संस्थेची असो वा एखाद्या कार्याची जर तुम्हाला वृद्धी व्हावी वाटत असेल, त्याच्यामध्ये श्रेय प्राप्त करून घ्यायचं असेल तर परस्परं भावयंतस श्रेय परमवाप्स्यथ. या श्लोकाचा अर्थ असा की परस्परांबद्दल प्रेम जर असेल तर भगवान म्हणतात मी त्याला सहकार्य करतो आणि ती संस्था असेल, कोणतं कार्य असेल ते श्रेयाकडे जात राहतं. म्हणून आपल्या संस्थेचं खूप काही कार्य चांगलं आहे, कारण जवळजवळ कादर पाहिलं तर हे वाटप म्हणा काही बऱ्याचशा मोठमोठ्या संस्था आहे त्यांचे सभासद जास्त असल्यामुळं ते वाटपसुद्धा करू शकत नाही. आपल्याला नाव घेऊन सांगायचं म्हटलं तर विशालजींना एवढी मोठी का तर संस्था आहे, सभासदही जास्त आहे, एवढ्यांना का तर आपण ते पुरवू शकणार नाही, शकत नाही. त्यामुळं काय डिव्हिडंड वगैरे असेल तो थोडाफार मिळत असेल, परंतु आपली एकच संस्था फारशा कुठे शाखाही नाही.
बर 2500 सभासद तरी खूप झाले, कारण एवढ्या सभासदांना द्यायच्या म्हटल्यानंतर बरं त्यातल्या त्या नेमका मधला जो काही महाकाळ रोग अशा प्रकारे आला त्यामध्ये एखादा खूप अडचणी बऱ्याच समस्येमध्ये मी गेलो, वसुली करण्याकरता खूप त्रास, कारण लोकांची मानसिकता नाही या घातलेला थैमान। शेतकऱ्यांचं जीवन जर पाहिलं तर आताशी थोडासा कांद्याला बाजार वाढला, नाही तर कांदे पिकवणारी माणसं का तर अशा प्रकारे तोट्यात। मागच्या काळामध्ये ज्यांनी टॉमॅटो केले मी पाहिलं काही शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये की जवळजवळ एकाचे 14 एकर टॉमॅटो होते, परंतु अति पाऊस काहीही झालेला नाही। जी माणसं मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेतात आणि पुन्हा का तर कर्ज त्याच पिकांवर कुठून तरी काही करायला पाहतात, परंतु नेमका अशा प्रकारे निसर्गाचा कोप म्हणा किंवा आपलं दुर्दैव म्हणा या वर्षामध्ये बरेचसे शेतकरी का तर अडचणीत आहे। तरीसुद्धा जेव्हा आता इकडचे 98% आपली वसुली झाली, नाही बऱ्याच संस्था 4-2 दिवसामध्ये बऱ्याच संस्थांमध्ये गेलो, बरीच थकबाकी अशा प्रकारे आहे, परंतु आपण या भूमीमध्ये पिंपरी गाव म्हटल्यानंतर खरोखर सद्गुरु नेमका स्वा बाबांचा आपल्याला अधिकार, सीताराम बाबांचं कादर सर्व आशीर्वादामुळं सर्व माणसं कादर प्रामाणिक आहे। ठीक आहे आज ना उद्या थोडंसं मागे पुढे होईल, परंतु संस्था ही नेहमी प्रगतीपथावर असावी। मायबाप या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढ्या सुविधा एवढ्या संस्था आहेत, आमचा माझा जन्म विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा लोणार म्हणून त्या भागामध्ये यावर्षीसुद्धा अतिवृष्टी झाली। तुम्हाला सांगतो शेतकरी जे आत्महत्या करतात याला कारणीभूत म्हणजे जे काही सावकारकी वगैरे आहे, आजही 10% काय तर पैसे वापरायचे, काही नाही दाम दुप्पट टप्प्याने काय तर पैसे वापरायचे। आज मी तर आमच्या भागामध्ये उडीद मूग सोयाबीन वगैरे मिळतं, गरीब शेतकरी सावकाराकडून काय तर पैसे घेतात, तुम्ही दीडीने घेतात आणि माल झाल्यानंतर द्यावा लागतो, परंतु अशा परिस्थितीमध्ये आज मी त्याला काही शिल्लक राहिलेलं नाही। त्यामुळं त्या भागामध्ये अशा संस्था नसल्यामुळं बँकाही सुद्धा फारशा अति कमी असल्यामुळं अतिशय मागासलेला भाग, परंतु या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आपल्या ही गावामध्ये 2-3 पतसंस्था असाव्या, आळीफाटा असेल जवळजवळ 5-50 संस्थापेक्षाही जास्त असेल, गावांमध्ये पतसंस्था आहे, काही अडचण पडली 2 जमीनदार घेतले म्हणजे लगेच का तर आपल्याला कर्ज माफ होतं, आणि जी काही अडचण असेल जो प्रसंग असेल त्या प्रसंगामधून पुढे जाता येतं, काही वेळा नाविलाजच होतो। जेव्हा का तर अशा प्रकारे एखादा खूप काही अडचणी म्हणजे एखाद्याला रोग झाला ऑपरेशन वगैरे करायचं झालं तर इतक्या अडचणी शेती विकल्याशिवाय आणि व्याजाने पैसे घेतल्याशिवाय पर्याय नसतो, परंतु आपल्याकडे या सुविधा खूप चांगल्या आहेत, त्यातल्या त्यात आपल्या आपण जास्त शाखाही वाढवलेल्या नाही, शाखा वाढवल्यानंतरही सुद्धा काही काहींना का तर अति अडचणी वगैरे येतात, त्यामुळं काहींनी शाखा वाढवल्या तेही आम्हाला भेटतात महाराज नसता उपद्व्या वाढवला तर बरं झालं असतं, कारण खूप अशा प्रकारे अडचणी। 4 दिवसापूर्वी साई कृपा पतसंस्था बेल्ला चांगल्या मार्गावर आहे, जवळजवळ जसं आपल्याकडे प्रत्येक संस्थेचा काही उपक्रम जरी असला तरी मला तुम्ही आदराने प्रेमाने बोलवता, तद्व साई कृपा ही सुद्धा संस्था माझ्या अतिशय जवळची, 10-15 शाखा कायदा त्यांच्या आहे, उलाढाली सुद्धा मोठे आहे, परंतु त्यांनी सुद्धा सांगितलं महाराज हे शाखा वाढवणं खूप त्रासदायक आहे, म्हणून आपली एकच शाखा चांगल्या प्रकारे चाललेली आहे, तुम्ही आम्ही एकमेकावर विश्वास ठेवावा, एकमेकावर प्रेम ठेवावं आणि त्याच्यामुळं आपली संस्था दिवसेंदिवस वर्धिष्णू झाल्याशिवाय राहणार नाही। संस्थेमध्ये
इतर कोणताही कधी सुद्धा कुणाचाही स्वार्थ न ठेवता निस्वार्थीपणाने सर्व चेअरमन असेल, व्हाईस चेअरमन असतील, तुम्ही आम्ही कादर सर्व संचालक मंडळ असेल, आपण पारदर्शक कादर अशा प्रकारचा हा कारभार करता, त्यामुळं मलाही सुद्धा आनंद वाढतो. नाहीतर काही ठिकाणी खूप अडचणी. बरं, आता नवरात्रामध्ये महालक्ष्मी पतसंस्था जी का ज्यांनी काही ठेवी ठेवलेल्या होत्या, काही थोडीफार त्यांना काय तर 5-6 कोटी रुपये जमा झाले, ते म्हटले महाराज तुमच्या हस्ते का तर हे आता पतसंस्था तर सुरू होणं अवघड, परंतु ह्या ज्या गोरगरिबाने ठेवी ठेवल्या तुमच्या हाताने का तर याचं वाटप वगैरे करायचं. याचा अर्थ आडी अडचणी खूप येतात, कारण संस्था काढणं एकाचे तर मी असे उद्गार ऐकले चांगली पतसंस्था, परंतु त्यांना वाटतं उगच या झंझटमध्ये पडलो, काही कामं करायची, आपली विवेकात्रा मोडायची, सर्वांना सांभाळून घ्यायचं, आणि कधी काळी विरोध पत्करायची पाळी जर आली तर मनुष्य नाराज होतो. त्याच्यामुळं नेमकं परस्परांबद्दल प्रेम ठेवा. मायबाप निश्चित सीताराम महाराजांचा आशीर्वाद आहे, माझं तुमच्या संस्थेवर नितांत प्रेम आहे. आपण सर्वजण एकता, एकात्मता आणि आत्मीयता तीन शब्द लक्षात ठेवा. एकता असावी, एकात्मता असावी, आत्मीयता संस्थेबद्दल असावी, म्हणजे आपली संस्था आणखी दिवसेंदिवस खूप मोठी होत राहो, आणि जसा जसा नफा मिळेल तशा प्रकारे आपल्याला दिवाळी भेटही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये देता येईल, अशी सद्गुरूचे चैतन्य महाराज म्हणा, सीताराम बाबा म्हणा, अशी प्रार्थना करतो. तुम्हा आम्हा सर्वांना दरवर्षी का तर या ठिकाणी येतो, आज धावपळ करत का होईना, परंतु जिथे आपल्याबद्दल प्रेम आहे, आपलं ज्या संस्थेवर प्रेम आहे, या ठिकाणी आलो. तुम्हा सर्वांचं प्रेम आणि दिवाळी अशी सुखसमाधानामध्ये जाओ. तुमच्याकडे प्रेमाची याचना करतो, परस्परांना प्रेम द्या. संतांनी सुद्धा हेच शिकवलं, करोणी उचित प्रेम घाली हृदयात, सर्वांच्या अंतकरणामध्ये शुक्लेंदुवत प्रेमवृद्धी होत राहो, अशा प्रकारे प्रार्थना करतो आणि दोन शब्दांना विराम घेतो.